शासनाच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध कामगारांचा संविधान चौकात एल्गार. आता सविस्तर बातमी. भारत सरकारच्या कामगार आणि जनविरोधी धोरणाच्या विरुद्ध देशभरातील प्रमुख संघटनांनी दिनांक 8 व 9 जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर बँका, पोस्ट ऑफिस आणि आयुर्विमा कार्यालयात शुकशुकाट होता. दरम्यान नागपुरातील संविधान चौक कामगारांच्या या 2 दिवसीय संयुक्त आंदोलनाने अक्षरशः हादरून गेले आहे. केंद्रीय कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या 2 दिवसीय संपात असंघटित कामगारांकडून दुसऱ्या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळत आहे. कामगार संघटना संयुक्त कृती समिती या बॅनरखाली मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, पोषण आहार कर्मचारी, आशा वर्कर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, आयुर्विमा कर्मचारी, डाक विभागातील कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसह या 2 दिवसीय संपात सहभागी झाले आहेत. या 2 दिवसीय संपात बँक संघटनांनीही उडी घेतल्याने नागपुरातील बँकाच्या 500 पेक्षा जास्त शाखांमध्ये 550 कोटीचे क्लिअरिंग झाले नाही, शिवाय 600 कोटीपेक्षा जास्तीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. 2 दिवस बँका बंद असल्याने 90% ATM बंद आहेत. महावाईसाठी नरेंद्र सोनारकर, जिल्हा प्रतिनिधी, नागपूर.